आज के बजट पे हो रही चर्चा में मुझे बोलने की अनुमति दी। सर्वप्रथम मैं नमन करता हूँ हमारे महाराष्ट्र के गौरव छत्रपति शिवाजी महाराज को, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर जी को, महात्मा फुले जी को, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे जी को और मेरे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहब को। मैं धन्यवाद देता हूँ हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी को, हमारे पार्टी के नेता महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी को कि जिन्होंने मुझे इस सदन का सदस्य बनने के लिए सौभाग्य दिया, और कोटि कोटि प्रणाम करता हूँ मेरे ठाणे लोकसभा की जनता को जिन्होंने मुझे नगर सेवक महापौर अब सांसद बना दिया। अपने अर्थमंत्री निर्मला सीतारमण जी ने देश का जो अर्थसंकल्प पेश किया है वो देश को विकास की तरफ लेके जाने वाला है, इसीलिए मैं उनका अभिनंदन करता हूँ। बजेट जाहिर झाल्यापासून विरोधी पक्ष सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सातत्याने चर्चा करत आहे। यात आमचे महाराष्ट्रातील काही साथीदारी आहेत। हे बजेट सरकार वाचवण्याचं बजेट आहे, राज्यांना खुश करण्यासाठीचे बजेट आहे। पण मला त्यांना सांगायचं आहे की ज्या राज्यात आमची सरकारे नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हे बजेट आहे। जेव्हा हे सरकार योजनांची घोषणा करते, 5 वर्षात 4.1 करोड युवक याचा लाभ घेणार आहेत, तेव्हा आपल्याला या योजनेचा फायदा होणार आहे की नाही का फक्त भाजप आणि मित्र पक्षांची सरकारे आहेत त्यांनाच याचा फायदा होणार आहे, हा विषय फार महत्त्वाचा आहे। इस योजना से महाराष्ट्र के गांव का बच्चा भी माइक्रोसॉफ्ट और गूगल में इंटर्नशिप होगा, और बंगाल और केरल का बच्चा भी उसमें शामिल होगा। जो एक्सप्रेसवे बनेंगे, अस्पताल बनेंगे, 11 लाख करोड़ का कैपिटल एक्सपेंडिचर होगा, इसमें सिर्फ हम लोग लाभान्वित होंगे क्या? इससे समाज का हर व्यक्ति लाभान्वित होगा जिसने सरकार पे भरोसा दिखाया। और जो विपक्ष या बजेटवर सातत्याने चर्चा करता है, टीका करता है, त्यांचं नाव आहे इंडिया अलायन्स। लेकिन सोच इनके अंग्रेजी वाले ही है। वो कहते थे डिवाइड एंड रूल, ये लोग उसे आगे लेके जा रहे हैं, डिवाइड एंड रूल एंड फूल, मतलब जनता को पहले बांटो धर्म के नाम पर, जाति के नाम पर, और अब बजेट के नाम पर। शपथ ग्रहण करत होतो तो प्रत्येक जन घटनेची प्रत हातात घेऊन घोषणा देत होते, जय संविधान जय संविधान। पण या संविधानाची पाने जर आपण उलटून पाहिली तर या संविधानाची पूर्ती वाट यांनी कशी लावली होती हे दिसून येते। जेव्हा राजीव गांधी यांनी मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू केला नाही, जेव्हा जेव्हा यांनी 90 सरकारे 356 दुरुपयोग करून बरखास्त केलं, 1980 दस्तूर खुद्द शरद पवार साहेब यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून राष्ट्रपती शासन यांनी लावले, ज्या ऑक्सिजन सिलेंडरने यांना ICU जिवंत ठेवले होते त्याचाच पाईप यांनी कापून टाकला होता। या उलट संविधान वाचवण्याचं काम आमच्या NDA सरकारने केले आहे। जेव्हा 1989 आमच्या पाठिंब्यावर सरकारने OBC रिझर्वेशन आणले, 2001 आर्टिकल 16 संशोधन केले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला, 2018 SC ST Act मजबूत करण्यासाठी संशोधन केले आणि परत सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला। आपकी बारी आई तो आपने सुप्रीम कोर्ट का निर्णय सिर्फ एक विशेष समाज के लिए, उनको खुश करने के लिए चेंज किया, और हमारी मुस्लिम बहनों के साथ नाइंसाफी की। इसलिए संविधान की रक्षा करने की बात वो न करे जो संविधान का चिरहरण करते थे। ज्या पद्धति ने संविधान न वाचताच संविधान खतरे में अशा घोषणा देत आहेत, त्याच पद्धतीने हे बजेट न वाचताच
हे बजेट फक्त दोन राज्यांकरता आहेत असे बोंबलत आहेत। त्यात हमारे आमचे महाराष्ट्रवाले तर जोरात आहेत, बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत। ज्याला बजेट समजते तो पण बोंबलतोय, आणि ज्याने यापूर्वी मला बजेटमधलं काही कळत नाही हे आधीच जाहीर केलं होतं तो सुद्धा या बजेटच्या विरुद्ध बोंबलतोय। महाराष्ट्राला या बजेटनी काय दिलं नाही, महाराष्ट्रावर अन्याय केला असं म्हणता। 2024-2025 केंद्रीय करातून या महाराष्ट्राला 78,000 करोड रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत। 600 करोडचे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेज आहे। याचा फायदा जो शेतकरी आपल्या काळात आत्महत्या करत होता त्याला होणार आहे। महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते सुधारण्याकरता 400 करोड, सर्वसमावेशक इकॉनॉमिक कॉरिडॉर करता 466 करोड, MUTP करता 3,908 करोड, मुंबई मेट्रो करता 1,087 करोड, नागपूर मेट्रो करता 683 करोड, पुणे मेट्रो करता 814 करोड, नाग नदी पुनरुज्जन करता 500 करोड, बुळा मुठा नदी संवर्धनाकरता 690 करोड, आणि अजून बऱ्याच काही कोट्यावधीच्या तरतुदी या महाराष्ट्रासाठी केल्या आहेत। रेल्वेद्वारे 15,940 करोड रुपये, जे 13.5% अधिक आहे। सरकार फक्त यापूर्वीचं सरकार 2009-2014 1,100 करोड फक्त या रेल्वेकरता देत होते। 1,00,000 करोडहून जास्त रेल्वेचे प्रोजेक्ट आज या महाराष्ट्रात बनत आहेत। या रेल्वेच्या सुविधा फक्त काय नरेश मस्केच्या मतदारसंघातील लोकांना मिळणार आहेत का? नाही। तर महाराष्ट्रातील आमच्या अरविंद सावंतांच्या, सुप्रिया सुळे मॅडमच्या, आमच्या बीडच्या बजरंग सोनावणे यांच्या मतदारसंघातील जनतेला सुद्धा याचा फायदा होणार आहे। तरी सुद्धा आज हे लोक म्हणत आहेत महाराष्ट्राला काय दिले। यापूर्वी नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा महाराष्ट्राला भरभरून दिला आहे। 10,05,000 कोटी रुपयांचा विक्रमी असा निधी त्यांनी दिलेला आहे। महाराष्ट्रातील रस्ते, नवे रेल्वे मार्ग, स्थानकांचे आधुनिकीकरण, वाढवण बंदर प्रकल्प, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, एअरपोर्ट विकास, हवाई प्रवास सुविधा, अहो येत्या वर्ष 2 वर्षात तर समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई नागपूर पुणे मेट्रो, जलयुक्त शिवार इत्यादी मोठे मोठे प्रकल्प कुणाच्या जीवावर मोठे केले? नरेंद्र मोदी साहेबांनी या सरकारला मदत केली आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकार हे प्रोजेक्ट करू शकले। अहो साखर कारखान्यांचा 10,000 कोटींचा कर आपले कणखर गृहमंत्री आणि सरकार मंत्री सहकार मंत्री अमितभाई शाह यांनी एका झटक्यात सोडवला। झोपेचं सोंग घेतलेल्यांना जसे जागे करता येत नाही तसे विकासाकडे न पाहण्याचे ठरवून आंधळेपणाचे ढोंग करणाऱ्यांना विकास दिसत नाही। महोदय, काँग्रेस को दर वर्ष के बाद विपक्ष का नेता का आधिकारिक पद मिला है, इसके लिए आपको बधाई है और उम्मीद है आप अगले कई वर्षों तक उस पद की गरिमा बढ़ाएंगे, क्योंकि आपका RAC टिकट है जो कभी कंफर्म नहीं होने वाला है। विपक्ष के नेता राहुल गांधी जी का गांधी जी है, सुबह मैंने देखा, मैं एक नया खासदार हूं, राहुल का अर्थ होता है भगवान बुद्ध का पुत्र, लेकिन यहां तो अलग ही लग रहा था जो उनकी नेतृत्व में पूरा देश में वो भ्रम फैलाने की बातें कर रहे हैं। फेक नैरेटिव पसरवण्याचं काम त्यांच्या मार्फत सुरू होत आहे। पहले बात की आलू दाल से सोना निकालने की, फिर बात की अभय मुद्रा की, नेताजी सदन की गरिमा समझिए। ये किसी पार्टी का कार्यालय नहीं है, ये संसद है। ये जो बचपना शुरू था, विपक्ष के लोग कुछ बचपना कर रहे हैं, मैं तो नया आदमी हूं, पहली बार खासदार हुआ हूं, ये सब देखते हुए मुझे मेरा महानगर पालिका का सभागृह याद आया। मेरे कभी भी विपक्ष के नेता लोगों ने, सर दो मिनट, किसी इसी तरह का बचपना नहीं किया। राहुल जी, आपल्या नेतृत्वामध्ये राहू काल सुरू आहे, भविष्यामध्ये राहू काल असतो राहू केतू, ऐसा राहुलजींच्या नेतृत्वामध्ये राहू काल सुरू आहे, आणि या काँग्रेसच्या कुंडलीतून राहूचे निवारण कधीच होऊ शकत नाही, कारण या काँग्रेसवाल्यांनी एका परिवारालाच आपला देश मानलेला आहे। काँग्रेसच्या परिवाराने फक्त राहुल गांधी म्हणजे देश मानलेला आहे। हे 99 सीट यांच्या निवडून आले,
यांना वाटतं आम्हाला मिळाला. हॉनरेबल मेंबर्स, पेपर नव्हता. ही 542 मार्कची परीक्षा होती. तुम्ही कागदावर सुद्धा पास झालेला नाहीत. तुम्हाला हे विसरून चालणार नाही. तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल है फिर भी तुम्हें यकीन नहीं. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं 5 वर्षापूर्वीचं एक भाषण ऐकलं. 1 मिनिट. त्यामध्ये ते म्हणाले होते, मेंबर 1 मिनिट. आपण राज मेंबर 1 मिनिट. 1 मिनिट. हॉनरेबल मेंबर्स, इट इज 6 o'clock. It is 6 o'clock now. I have a long list of speakers on this important issue. If the House agrees, we'll extend till 8 o'clock. Okay. You conclude the speech now. Okay, next. Chandrasekhar. Narendra Modi Sahib manale hote. Shri Chandrasekhar. श्री चंद्रशेखर आपण सगळे शिकलो, पण झूठी राजनीती का सामना करणे.